एमआयडीसी वाळूज येथे लुणावत ऑटोमेशन कंट्रोल सिस्टीम कंपनीमध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. दरम्यान एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून कंपनी फोडीचा गुन्हा 24 तासांमध्ये उघड झाला असून 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. एमआयडीसी वाळूज येथे L55 येथे लुणावत ऑटोमेशन कंट्रोल सिस्टम नावाची कंपनी असून 4 जुलै रोजी ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता कंपनी बंद करून घरी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास कंपनीत आले असता मेन शटर उघडून कंपनीमध्ये पाहिले तेव्हा कंपनीमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावरून त्यांनी कंपनीचे पाठीमागील बाजूचे शटर बघितले असता ते उचकटून तोडलेले दिसून आले. त्यावरून त्यांनी कंपनीतील सामानाची पाहणी केली असता त्यांचे कंपनीतील सामान चोरी झाल्याचे दिसून आले होते. त्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 जुलै रोजी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आकाश प्रल्हाद भालेराव राहणार आंबेडकर नगर जोगेश्वरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद याने केला असून तो जोगेश्वरी कमानीजवळ आलेला आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक सावंत यांनी कारवाई करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांना कळवले. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक वावळे यांनी स्टाफसह या ठिकाणी जाऊन इस्मास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आणि त्याच्या साथीदारांसह मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच चोरी केलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्याने त्यातील काही माल छावणी येथे विकल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीसोबत छावणी येथे जात गुन्ह्यातील मालापैकी अंदाजे 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल सय्यद आरिफ सय्यद खुर्शीद बाजार छावणी औरंगाबाद याच्या दुकानातून हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या PCR मध्ये असून इतर 3ही आरोपी यांना कारवाईची माहिती मिळाल्याने ते फरार झाले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग विवेक सराफ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे कयूम पठाण संजय हंबीर अविनाश ढगे यांनी केली आहे. काल दिनांक 6/7/2021 रोजी एक घरफोडीचा शटरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये लोणावत ऑटोमेशन म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचे शटर उचकळून गेटवरून उड्या मारून 4 लेविसमांनी चोरी केल्याचं त्यांच्याकडचं असे उपलब्ध असले CCTV मध्ये दिसत आहे. ते CCTV चं बारकाईने अवलोकन केलं असतं, त्यापैकी एका आरोपीची आम्हाला ओळख पटली. त्याची जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावरून आम्हाला संशय आला आणि त्याच्यावरून आज ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आज एक इसम आम्ही आकाश प्रल्हाद भालेराव म्हणून आहे, आंबेडकर नगर हा आंबेडकर नगरला राहतो जोगेश्वरीला, त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यासोबत इतर 3 साथीदारांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि रात्री जवळपास 3 तास त्यांनी त्या कंपनीमधून सामान बाहेर काढतानाचा CCTV आमच्याकडे उपलब्ध आहे. ही चोरी उघडकीस येण्याचं एकमेव कारण काही असेल तर फक्त CCTV आहे. तर या आधारे माझं असं सर्व बांधवांना या परिसरातील उद्योगपतींना व रहिवाशांना अशी विनंती राहील की जास्तीत जास्त CCTV चांगल्या प्रतीचे लावण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पण त्याची मदत होते.